जर तुम्हाला कोणी म्हणालं 10 लाख रुपयाची कार तुम्हाला फ्री मिळेल, पण त्या 10 लाखाच्या कारच्या बदल्यात 2 कोटी रुपयाचं कर्ज तुम्हाला भरावं लागेल, बँकेला पे करावं लागेल, दॅट इज पॉसिबल? नॉट पॉसिबल. अशीच घटना आयडिया होडाफोनसोबत घडते. जेव्हा बिर्ला साहेब म्हणतात आता मला या कंपनीचे स्टेक नको आहेत, मला या कंपनीशी काही संबंध ठेवायचा नाही, मी याच्यातून बाहेर पडतोय, ही कंपनी गव्हर्नमेंटने घ्यावी, मग ती कंपनी गव्हर्नमेंटने स्वतः चालवावी किंवा इतर कुठल्या कंपनीला ती देऊन टाकावी, जी भारतातील मोठ्यात मोठी कुठला तरी ग्रुप असेल त्या ग्रुपला ही कंपनी देऊ शकते. Stop it. Get some help. पण बिर्ला असं का म्हणतात? खरंच कंपनीचे फ्री ऑफ कॉस्ट कोणी शेअर्स दुसऱ्याला देऊ शकतात? आत्ता सध्या बिर्लांचे या कंपनीमध्ये 27% शेअर्स आहेत आणि आत्ता या स्टॉकची प्राईस 7 रुपयाच्या आसपास सुरू आहे. म्हणजेच 6000 कोटी रुपये फ्री ऑफ कॉस्ट आपण कोणाला तरी देऊन टाकतोय, हे होऊ शकतं का? पण हे आत्ता होतंय आणि तसा ते प्रयत्नसुद्धा करत आहेत. आता हे नेमकं काय प्रकरण आहे आपण सविस्तर पाहणार आहोत. खरंच आपण आयडिया होडाफोन स्टॉक बाय करू शकतो का? आणि केला तर पुढे जाऊन याचे चांगले रिटर्न्स मिळतील? आणि जर मी ऑलरेडी बाय केलेला आहे तर त्याला होल्ड करू, सेल करू, आपण काय करू शकतो? याचं थोडंसं ॲनालिसिस आपण पुढे करणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. सध्या मार्केटमध्ये तुफान न्यूज चालू आहे की आयडिया होडाफोन खाली गेला आहे, बाय करायला हवा. लवकरच गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये इंटरफेअर करणार आहे, त्यांचे जे काही टॅक्सेस आहे, ड्यूज आहे, कर्ज आहे, सगळं माफ होणार आहे आणि आता आपण हा स्टॉक बाय करायला पाहिजे. 6 रुपयाचा शेअर, 5 रुपयाचा शेअर हा 50-100 रुपयाला जाईल. भले तो 10 रुपयाला गेला तरी आपले पैसे डबल होणार आहेत, म्हणून आपण आता त्यात इन्व्हेस्ट करायचं आहे. अशा सुळसुळाट व्हिडिओंचा तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळेल. खरंच त्या लायकीचा स्टॉक आहे का? स्वस्त मिळतं म्हणून कोणी कचरा घेतं का? अनेक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पहिला बिर्लांची केस क्लिअर करू. बिर्लांची एक कंपनी म्हणजे अल्ट्राटेक, जवळपास 2 लाख कोटी रुपयाचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे त्याचं. दुसरी कंपनी आहे हिंदाल्को, 98,000, म्हणजे जवळपास त्याचंही 1 लाख कोटीच्या आसपास मार्केट कॅपिटलायझेशन आहे. तिसरी कंपनी आहे ग्रासिम, त्याचेसुद्धा 1 लाख कोटी रुपयापर्यंत मार्केट कॅपिटलायझेशन आहे. मग एवढी चांगली रेप्युटेड कंपनी, चांगला परफॉर्म करणारा ग्रुप, एवढा मोठा ग्रुप, एक कलंक लावणारी कंपनी त्यांच्याकडे आली आहे, ती म्हणजे आयडिया होडाफोनचं मर्जर झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी करतायत. जेव्हा मर्जर झालं तेव्हा कंपनी चांगली ग्रो होऊ लागली, कस्टमर ॲक्वेशन त्यांचं वाढायला लागलं, सगळं सुरळीत चाललं आहे असं वाटत होतं. पण तेवढ्यात उतरती कळा त्यांच्या मागे लागली, स्टॉक कंटिन्युअसली खाली जाऊ लागला, सबस्क्रिप्शन कमी होऊ लागले, अंबानी साहेब एकापेक्षा एक लोकांना त्यांच्याकडे खेचू लागले, सोबत एअरटेलने अजून ॲग्रेसिव्ह प्लॅन सांगले, अजून चांगल्या सर्व्हिसेस बनवायला सुरुवात केली, एअरटेलकडेही कस्टमर जाऊ लागले, मग जिओकडे पण कस्टमर येत आहेत, काही कस्टमर एअरटेलकडे पण येत आहेत. याचा अर्थ कमी कोणाकडून होणार? ऑब्व्हियसली होडाफोन आयडिया म्हणजेच VI कडून होणार. आता तुम्ही म्हणाल जिओ चांगल्या प्रकारे परफॉर्म करतं, एअरटेलसुद्धा चांगल्या प्रकारे सुरू आहे, मग होडाफोन आयडियाला काय प्रॉब्लेम? ॲक्च्युली होडाफोन आयडियावर 1.80 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंटचा AGR जो ड्यू आहे तो आहे 60,000 कोटी रुपयाचा. जवळपास 2.5 लाख कोटीपेक्षाही जास्त यांचं कर्ज आहे जे दुसऱ्याला यांनी पैसे देऊ लागतात. आता टोटल यांचं मार्केट कॅपिटलायझेशन किती आहे? 20,000 कोटीचं. 20,000 कोटी रुपयाचं टोटल मार्केट कॅपिटलायझेशन आणि हे देणार आहेत, यांच्यावर कर्ज आहे 2.5 लाख कोटीपेक्षाही जास्त, म्हणजे विचार करू शकता. मागच्या वर्षीच यांनी लॉस रिपोर्ट केला होता 73,000 कोटी रुपये. 73,000 कोटी रुपये फक्त एका वर्षात यांना लॉस झाला आणि टोटल कंपनीचं कॅपिटलायझेशन आहे 20,000 कोटीचं. जेवढी कंपनीची किंमत होणार नाही त्याच्या अनेक पटीने जास्त यांचा लॉस होतो, म्हणजे विचार करू शकता कंपनी कुठल्या डायरेक्शनने जाते. कंपनीचा प्रमोटर म्हणतो मला ही कंपनी नको आहे, मला आता हे चालवायचं नाही, तुम्ही कोणीही चालवू शकता. मग गव्हर्नमेंटकडे ऑप्शन काय? BSNL. BSNLला स्वतः चालता येत नाही, तो दुसऱ्याला काय चालवणार? पुढचा ऑप्शन येतो जिओ. जिओ तर ऑलरेडी एवढ्या फास्ट पळतोय तर तो याला काय अक्वायर करेल? विनाकारण छोट्या अमाऊंटमध्ये मोठं कर्ज का तो स्वतःवर घेईल? पुढची गोष्ट येते एअरटेलची. एअरटेलची अवस्था अशी आहे की त्याला सुद्धा AGR पे करायचा आहे, त्याच्यावर सुद्धा कर्ज आहे, मग तो होडाफोनला कशाला बाय करेल? हे सगळे इश्यूज बघता सध्या बायरची खूप तणातण सुरू आहे. मग याच्यातच नाव येतं टाटा ग्रुपचं. कदाचित रतन टाटा याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवतील, या कंपनीला वाचवण्यासाठी ते पुढे येतील, किंवा अजून एक नाव पुढे उभा राहतं ते म्हणजे
अदानी ग्रुपचं. अदानी ग्रुप तर ऑलवेज चर्चेमध्ये असतो, त्यांच्या या सगळ्या गोष्टी नेहमी चर्चेत असतात. आता रिलायन्सला फाईट द्यायची म्हणजे अदानी ग्रुप पुढे येऊ शकतो, ही सुद्धा पॉसिबिलिटी आहे. कारण तज्ज्ञ लोक आता हे मानायला लागलेत की अदानी ग्रुप आता याच्यामध्ये एंट्री घेऊ शकतो. अनेक लॉस मेकिंग कंपन्या त्यांनी प्रॉफिटेबल बनवलेत, अनेक पटीने त्यांची वेल्थ वाढते आणि ऑलरेडी त्यांचा रिलायन्स ग्रुपबरोबर पंगा तर सुरूच आहे. तर मग अजून आग लावण्यासाठी ते त्याच्यामध्ये एंट्री घेऊ सुद्धा शकतात. स्क्रीनवर बघू शकता फंडामेंटल ॲनालिसिस काय सांगतं. जसं मी तुम्हाला ऑलरेडी बोललो आहे की मार्केट कॅपिटलायझेशन 20,000 कोटी रुपयाचं तर आहेच, करंट प्राईस 7 रुपये 10 पैसे सुरू आहे. त्याने लो बनवला होता 4.55 रुपयाचा आणि हाय बनवला होता 13.8 रुपयाचा. मग मी 4 रुपयाला जर 4.5 रुपयाला किंवा 5 रुपयाला जरी हा शेअर बाय केला असता तरी तो 10 रुपयापर्यंत पोहोचला असता, माझे पैसे डबल झाले असते. ही साधी आणि सोपी भावना तुमच्या आमच्यासारख्या इन्व्हेस्टरची असते. याच्या पुढे जाऊन ROC -5.24, बुक व्हॅल्यूसुद्धा मायनसमध्ये 13.3. इथे यांना स्क्रीनरवाल्यांना तर लाज वाटली म्हणून त्यांनी PE रेशोसुद्धा याचा दिलेला नाही. फेस व्हॅल्यू जर बघितली तर 10 आहे आणि डिव्हिडंड यील्ड 0 आहे. स्वतःची कमाई होत नाही हे डिव्हिडंड काय वाटणार, ऑलरेडी वाट लागलेली आहे. आणि त्याच्यामध्ये हे डिव्हिडंड वाटणं म्हणजे किशात नाही आना आणि मला बाजीराव म्हणा. थोडंसं प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट आपण यांचं बघणार आहोत, याच्यावरून तुम्हाला अजून कळेल की किती खड्ड्यात गेली आहे कंपनी. 2010 साली नेट प्रॉफिट इकडे बघू शकता 954 कोटी रुपयाचं होतं. पुढे असं हे प्रॉफिट कधी कमी कधी जास्त हे वाढत गेलेलं आता इकडे तुम्ही बघू शकता. 2016 साली 2728 कोटी रुपयाचं प्रॉफिट त्यांना झालं होतं. पण 2017 पासून जसजसं जिओ वाढू लागलं, जसजशी जिओची एंट्री झाली तसतशी यांची वाट ही लागायला सुरुवात झाली. 400 कोटी रुपये मायनसमध्ये यांचं नेट प्रॉफिट होतं, लॉस बुक केला होता. 2018 साली 4,168 कोटी रुपयाचा लॉस, 2019 साली 14,604 कोटी रुपयाचा लॉस आणि मार्च 2020 मध्ये 73,878 कोटी रुपयाचा लॉस. जवळपास 74,000 कोटी रुपयाचा कंपनीने फक्त लॉस बुक केला आहे. म्हणजे विचार करू शकता 20,000 कोटीची कंपनी आणि 74,000 कोटीचा लॉस करते. आता कंपनी एवढी लॉस मेकिंग आहे, प्रमोटर तर यातून बाहेर पडण्याचा विचार करत आहेत. जेव्हा वाटेल ना नेटवर्क आता बंद होत आहे तेव्हा विचार करा आपल्याला स्विच करायचं आहे, आता यांचं कठीण होऊ शकतं. पण एवढ्या सहजासहजी हे बाहेर जाणारे नाहीत. एक छोटासा प्रश्न तुमच्याही मनामध्ये आला असेल, जर एवढ्या मोठ्या प्रमाणात लॉस होतो आहे 70,000, 75,000, 44,000 कोटी रुपये आणि कंपनी एवढी छोटी, पैसा येतो कुठून? तुम्ही आणि आम्ही आहोत ना, आपणच हा पैसा देतो. येस बँक तुमचीसुद्धा आवडती असेल, तुम्हालाही वाटत असेल मल्टीबॅगर स्टॉक आहे जसा हा वाटतोय तसंच तुम्हीसुद्धा येस बँकेमध्ये इन्व्हेस्टेड असाल तर त्याच बँकेने यालाही कर्ज दिलं आहे. ॲक्च्युली काय झालं, एक मुलगा नदीमध्ये पोहताना बुडत होता पण त्याला बुडताना पाहून एका अनेक मुलाने उडी मारली आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याही मुलाला पोहता येत नव्हतं, दोघेही बुडून मेले. ही अशी अवस्था यांची झाली. ॲक्च्युली येस बँक खाली आहे एवढी त्यांची वाट लागलेली आहे, दुर्दशा त्यांची तर झालेलीच आहे आणि त्यात अजून त्यांनी यांना कर्ज दिले. आता जर ही कंपनी पुढे चालली नाही, बंद पडली, NPA जर घोषित झालं तर समजून जा येस बँकेने जो पैसा दिला होता, जे कर्ज दिलं होतं ते सगळं बुडालं. त्यामुळे कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करताना फंडामेंटल ॲनालिसिस बघून इन्व्हेस्ट करणं मित्रांनो गरजेचं आहे. एक छोटीशी न्यूज तुम्ही बघितली, न्यूज बघून त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला, 1-2-4 दिवसामध्ये त्यातून बाहेर पडला, याला आपण स्पेक्युलेशन म्हणू शकतो, स्विंग ट्रेडिंग म्हणू शकतो. असं जर तुमचं काही असेल तर करू शकता, त्याला माझा विरोध बिलकुल नाही आहे. कारण पैसा तुमचा आहे, डिसिजन तुमचा आहे. एक छोटासा आपण स्टॉप लॉस लावला, न्यूज बेसवर आपण ट्रेड केलं, एक छोटं मोठं प्रॉफिट मिळालं किंवा जो छोटा लॉस होईल तो ॲक्सेप्ट करून आपण त्यातून बाहेर पडलो, इथंपर्यंत ठीक आहे. पण याला इन्व्हेस्टमेंट म्हणता येत नाही, तुम्ही लॉस मेकिंगच इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये करताय. जसं बिर्लांचा पैसा बुडाला तसा तुमचाही बुडणार. नाही 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 सांगून घे, या कुछ तो गडबड आहे, जरूर कोई ना कोई गडबड. आता थोडंसं आपण पाहू चार्ट काय सांगतोय. चार्ट जर तुम्ही बघितला 2016 साली इकडे प्राईस होती 110 रुपये 120 रुपये. 120 रुपयावरून याला उतरती कळा लागली, तो डायरेक्ट आला 5 रुपयावर. जवळपास 5 रुपयाच्या लेवलला हा स्टॉक आला होता. पण आत्तासुद्धा याच्यामध्ये मुवमेंट होते. तुम्हाला एक गोष्ट मला सांगायला आवडेल
की जेवढा ट्रेड कोलगेटसारख्या किंवा डाबरसारख्या कंपनीमध्ये होत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त ट्रेड या कंपनीमध्ये होतो आहे. म्हणजे विचार करू शकता किती मोठ्या प्रमाणात लोक याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत. मजा आया. ज्याला वाटतं ना स्टॉक मार्केटमध्ये यायचं आहे तो सिम्पली गुगलला सर्च करतो लो प्राईज स्टॉक, सर्वात कमी प्राईजचे स्टॉक. जर अजून थोडासा शहाणा असेल तर तो सर्च करतो पेनी स्टॉक, 1 रुपयाचे, 2 रुपयाचे, 5 रुपयाचे, 10 रुपयाचे. माझ्याकडे कॅपिटल नाही म्हणून आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो आणि काही लोक मोठ्या प्रमाणात ट्रेड करून आपल्यासारख्या लोकांना लुटायला बसलेले आहेत. जे मोठे मोठे ट्रेडर आहेत, स्पेक्युलेटर आहेत, ते रिटेल लोकांचा पैसा इकडे येऊन खातात. कारण आम्हाला याच्यामध्ये फंडामेंटलशी काही देणे घेणे नसतं, स्वस्त मिळतो आहे म्हणून आपण बाय करतो आहे. हा स्टॉक अराऊंड 13 रुपयापेक्षा जास्त जवळपास 14 रुपयाला पोहोचला होता. इथून परत खाली आला. परत खाली आल्यानंतर न्यूज आली की गव्हर्नमेंट याच्यामध्ये काहीतरी इंटरफेअर करू शकतं, गव्हर्नमेंट हे बाय करू शकतं, किंवा एखादी न्यूज येईल आणि गव्हर्नमेंट म्हणेल मित्रों आपका 60,000 कोटी रुपये खर्च हमने माफ कर दिया. हे बिलकुल होणार नाही आहे. गव्हर्नमेंट पैसा वाटायला बसलेलं नाही तर ते मिळवायला बसलं आहे. त्यामुळे 60,000 कोटी रुपये खूप मोठी अमाऊंट होते. जसं यांना 2 वर्ष वाढवून दिली होती तसंच अजून काही वेळ वाढवून देऊ शकतात, पण पैसे हे यांच्याकडून घेणारच. मग एअरटेल काय म्हणतं की यांचा जो काही AGR आहे किंवा यांची जी सध्या सिच्युएशन आहे यासाठी गव्हर्नमेंटने काहीतरी करायला हवं. AGR तर गव्हर्नमेंटने माफ करायला हवा असं एअरटेलचं मत आहे. आता एअरटेल एवढा का इंटरेस्टेड आहे सोप्या भाषेत सांगतो. ऑलरेडी एअरटेल होडाफोन आणि आयडियाला काही सर्व्हिसेस देतं, म्हणजेच होडाफोन आयडियाकडून यांना बिझनेस मिळतो. त्या बिझनेसच्या माध्यमातून एअरटेल कमाई करतं. अजून पुढे जाऊन जर यांचा AGR माफ झाला तर ऑब्व्हियसली सगळ्यांचाच माफ होणार आणि एअरटेलचा सुद्धा ड्यू पेंडिंग आहे, एअरटेलवर सुद्धा कर्ज आहे, तेही त्याचं माफ होईल म्हणून हा त्यांची साईट घेऊन बोलतोय. एक सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, भारत पाकिस्तान मॅच सुरू आहे आणि सचिन तेंडुलकर पाकिस्तानची विकेट गेल्यावर ओरडून बोलतोय नाही याला आउट देऊ नका. असं होऊ शकतं का? बिलकुल होणार नाही. पण या केसमध्ये होतं आहे, जरी होडाफोन यांचा कॉम्पिटिटर असला एअरटेलचा तरीसुद्धा एअरटेल त्यांना वाचवण्याची भाषा करत आहे. कारण गव्हर्नमेंटने जर त्याचा फायदा केला तर ऑब्व्हियसली एअरटेलचा सुद्धा यात फायदा होणार आहे. इतने तेजस्वी लोक है हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. सोप्या भाषेत कन्क्ल्युजन काय, जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचंच असेल तर चांगल्या फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्यामध्ये करा, विनाकारण अशा कंपनीमध्ये अडकून पडू नका. जर स्पेशली तुम्ही नवीन इन्व्हेस्टर असाल, आत्ताच मार्केटमध्ये आला असाल तर विनाकारण चिखलात पडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका. आपल्याला माहिती आहे ना समोर चिखल आहे, तर त्याच्यामध्ये उडी मारून बाहेर येण्याचा प्रयत्न करण्यात काय पॉईंटच नाही ना. याच्याही पुढे जाऊन जर तुम्हाला वाटत असेल आमची मदत तुम्हाला हवी आहे तर आमच्याकडून डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. जर तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन केलं तर कम्प्लीट रिसर्च आमच्याकडून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केला जातो. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. रिचमीची ॲप इन्स्टॉल करू शकता, दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल फ्री ऑफ कॉस्ट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि हो तुम्ही इन्व्हेस्टेड आहात का हे सुद्धा सांगायला विसरू नका. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.